नमस्कार, मैं हूं यूसुफ अली। इस समय हम खड़े हैं वसई के YMCA ग्राउंड में। आज 6 दिसंबर से 9 दिसंबर यहां वसई कला क्रीड़ा महोत्सव, शालेय कला क्रीड़ा महोत्सव की शुरुआत हुई है। आज 6 तारीख को, 9 तारीख को समापन है। यहां अभी शुरुआत कार्यक्रम हुआ, मार्च पास्ट हुआ, वो सब आप स्क्रीन पे देख सकते हैं। साथ ही साथ यहाँ ऐतिहासिक शस्त्र जो है उसकी प्रदर्शनी भी लगाई गई है। हमने उस ऐतिहासिक शस्त्र की प्रदर्शनी लगाने वाले डॉक्टर श्रीदत्त राउत, उनसे भी बात की, वो भी आप आगे सुनेंगे वीडियो में। वहीं वसई विरार महानगर पालिका आयुक्त ने इस कार्यक्रम की जानकारी दी, वो भी सुनिए और देखिए पूरी इस पूरे कार्यक्रम की झलकियाँ। अभी के लिए इतना ही। वसई से यूसुफ अली। विद्यार्थ्यांनी जरा अरेंज व्हा, बाजूला काही करणार खाली बघा। माध्यमातून 9 प्रभागांमध्ये 3 ठिकाणी आपण कला आणि क्रीडा महोत्सव महापालिकेमार्फत आयोजित करण्यात आलेले आहे। त्यामध्ये पहिला महोत्सव विरार इथे झाला होता। त्या ठिकाणी साधारणतः 21,000 विद्यार्थी विविध शाळांचे आणि महाविद्यालयांचे सहभाग नोंदवला होता। त्याच पद्धतीने नाला सोपारला देखील साधारणतः 16,000 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला होता। त्या ठिकाणी साधारण 47 जास्त शाळांनी सहभाग त्या ठिकाणी नोंदवलेला होता। आणि आज GH आणि I या 3 प्रभागाच्या अनुषंगाने इथं नवघरमध्ये इथं कला आणि क्रीडा महोत्सव आयोजित केलेला आहे। या ठिकाणी 15,500 जास्त विद्यार्थी आणि 92 शाळांपेक्षा जास्त शाळांनी सहभाग नोंदवलेला आहे, जेणेकरून मुलांचा बौद्धिक विकास, शारीरिक विकास आणि त्यांच्या सुप्त कलागुणांना चांगल्या प्रकारचा वाव मिळतो आहे। आणि येथील शहरातील पदाधिकारी आणि विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका, त्यांचे प्रशिक्षक आणि नागरिक यांच्या सहकार्याने या सर्व एवढ्या मोठ्या विस्तीर्ण परिसरामध्ये अशा प्रकारचे कला आणि क्रीडा महोत्सव राबवला जात आहे। शस्त्र सोबत शिवकालीन शिवराई आणि पेशवेकालीन शिवराई आणि विविध जवळजवळ 150 प्रकारची शस्त्र विविध मांडण्यात आली आहे। या शस्त्रप्रदर्शनाचा मुख्य हेतू आहे की लहान शालेय विद्यार्थ्यांना गतवैभवाची ओळख पटावी आणि त्यांच्यामध्ये जिज्ञासा जागृत होऊन त्यांच्या कलागुणांना आणखी वाव मिळावा, इतिहासाप्रती लोकांचं प्रेम वाढावं। आणि याच्यामध्ये आणखी एक विशेष म्हणून ॲड केलं आहे, ते म्हणजे आम्ही मोडीची ऐतिहासिक कागदपत्रं इथे ठेवलेली आहेत आणि ज्या दिनांक 6 ते 9 डिसेंबरपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुलं आहे। सन्मान या ठिकाणी करण्यासाठी मी विल्सन गोंजालेस सर आपल्याला विनंती करतो। आणि आता या कला क्रीडा महोत्सवाचं आपल्या या स्पर्धा प्रकारामध्ये कला विभागात एकूण 16 प्रकार असून यामध्ये रांगोळी, चित्रकला, हस्ताक्षर, काव्य वाचन, सुगम संगीत, शाळा मोठी त्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे। आणि आपण तिला उद्याची वसईची ऑलिम्पियन म्हणून बघतोय, आपण जरा जोरदार करायला घेऊया आणि यांना हमारे चैनल सेफ न्यूज लाइव पे अपने व्यापार एवं सेवा से संबंधित विज्ञापन हेतु मोबाइल नंबर 7385952786
अथवा 7738267786 पर संपर्क करें।